पुणे विद्यापीठाच्या नियमित सत्राच्या परीक्षा या सुरू झालेल्या आहेत आणि या परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांचा काय अनुभव आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर मित्रांनो, परीक्षेच्या दरम्यान कुठलीही मेजर टेक्निकल अडचण ही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दरम्यान आलेली नाही आहे। सोबतच बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की इंटरनेट डिस्कनेक्ट झाल्यावर सुद्धा परीक्षा जी आहे ती स्टॉप होत नाही, तर हा इश्यू आपण ऑलरेडी विद्यापीठाकडे हायलाईट केलेला आहे आणि विद्यापीठाने यावर कारवाई केली असेल अशी आपण आशा बाळगूया। तरी जर आपल्याला या संदर्भात काही अडचण येत असेल तर नक्की मला ही गोष्ट आपण कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता। आज पहिल्याच दिवशी जवळजवळ 80 विषयांच्या परीक्षा ज्या आहेत त्या घेतल्या गेल्या आहे आणि आजच्या परीक्षेकरिता जवळजवळ 28,000 विद्यार्थी बसणार होते अशी माहिती मिळत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं परीक्षेसंदर्भातलं अपडेट। परीक्षेच्या दरम्यान कमी टेक्निकल अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतोय, हे एक आनंदाची बाब आहे। जर आपल्यालासुद्धा काही अडचणी निर्माण झाल्या असतील किंवा मॉक टेस्टमध्ये होत असतील तर नक्की मला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा, आपण हा इश्यू जास्तीत जास्त प्रमाणात हायलाईट करण्याचा प्रयत्न करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतोय व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळाली असेल। या सगळ्या संदर्भात आपल्याला काय वाटतं नक्की मला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा। जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।